भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल असताना कशा कशा कल्पना सुचतात जास्त शिकला असतं तर काय माहिती काय केलं असतं जास्त शिकला असतं त्याने काहीच केलं नसत जास्त शिकला असतं तर काय केलं असतं त्याने माझं घर माझी बायको माझी पोरगी बस याच्यातच लोकांसाठी काही कमी शिकलेला माणूस आहे म्हणून तो इतरांचा विचार करतो म्हणजे तर मुलटा विचार करा होतो शिक्षणाने माणूस पुढे जातो की मागे येतोय कमी शिकलेला असताना त्याने त्याच्या मिसेसला शिकवलं बरोबर आहे ताई त्याच्या मिसेसला शिकवलं तिला नोकरी लागली अशी शासकीय नोकरीमध्ये मुलीलाही शिकवलं त्याने मुली त्या डॉक्टरला होते MBBSला जात सेकंड की थर्ड इयर बेटा सेकंड इयरला मुली तिचे डॉक्टर होते शिक्षणाचं महत्व एका कमी शिकलेल्या आमच्या मित्राला कळलं सगळ्या सुशिक्षित लोकांना कळलं पाहिजे की शिक्षण हे मेहनतीचं शिक्षण पाहिजे त्याच्यातच पुढे जाता येतात भौतिक या सगळ्या बाकी सगळ्या भौतिक सुविधा या मी नेहमीच सांगतो हे रस्ते बनवून दिले गटर बनवून दिले तिकडे हॉल बनवला इकडे बनवून दिले सगळे या सगळ्या भौतिक सुविधा आहे या मी नाही आलं तर कोणी दुसरं करून देईल पण तुझ्या मुलांना शिक्षण द्यायला मी येणार आहे का ते तू तर मुलगा शिकलाच नाही त्याचा आशय घडून द्यायला मी येणार आहे का की पिंटू येणार आहे कोणीच येणार नाही तुमच्या मुलांचं भवितव्य तुम्हालाच पाहायचं म्हणून त्याला चांगलं वळण लावणं त्याला चांगलं शिक्षण देणं चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी त्याला अभ्यासाची गोळी लावणं या सगळ्या गोष्टी घडल्या तर तुमच्या मुलांचं आयुष्य घडणार आहे तर नगरसेवक म्हणून त्याचा कर्तव्य तो पार पडतोच आहे असं एक पाहिलं तर दुःखद घटना घडली ना माझा दिवस स्वतः करण्याचं कॅन्सल केलं पण मग करायचं काहीतरी आहे मग काय करायचं माझ्या वाड्यातल्या लोकांचा विमा काढायचा तो आजीबाज आयडिया काढायचा राहतो म्हटलं मागे दोन एक वर्षापूर्वी काय 17-18 बस किती बस होते 13 बस काढल्या पुढे पंढरपूरला आता त्याची विधी इतर नगरसेवकांना वाटत राहते हा काहीतरी करतो क्लुब्ध करतो आम्हाला काम लावून देतो आता 13 बस नेले धडपड असे की माझ्या वाड्यातल्या लोकांना मी काय करू शकतो मी काय देऊ शकतो म्हणजे नगरसेवा किंवा समाजसेवा स्वतःला म्हणून घेतात तर खरोखर समाजसेवा काय असते विठ्ठल ठाकूरने दाखवून दिलं आहे की समाजसेवा काय या जी दुःखद घटना घडली त्यांच्या घरच्यांना काय करणार होत असेल काय बघा विमे काढले असेल तर त्यांच्या मुलाबाळांना पैसे मिळतील त्याला शासकीय मदत मिळून मिळून काय मिळेल केंद्र सरकारने 2 लाख दिले राज्य शासनाने 5 लाख दिले 7 लाख आयुष्यभर होणार आहे ना
समजा काय शिवून पूर्ण नाही, त्याच्या घरच्यांनी काही विमा काढलेला असेल तर ते त्याच्या 10-15 लाखाचा काही विमा असेल तो मिळाला तर त्याला पुढे काय विषय कामा येऊ शकतो. या सगळ्या भविष्याच्या गोष्टी आहेत ज्या त्याने तुझ्यासाठी विचार केला. मला माझ्या नागरिकांना कोणालाही संकट सांगू देत नाही, मी कधी आजारी पडणार सांगता येत नाही, कधी कोणाचा ऍक्सिडेंट होईल सांगता येत नाही, कोण कधी काय गमावून देईल ते काही सांगता येत नाही. म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या जर घडल्या त्याला तोंड कसं द्यायचं त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं अतिशय वेगळं काम असं तुमच्या भावनी केलेलं आहे. म्हणून मी तुमच्या वाढदिवसाला हाव फुल आनंद आणव. पण ज्या ज्या लोकांचे विघ्न काढले जाते ते तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देतील. ते आशीर्वाद या फुला हारांपेक्षा कित्येक पटीने मोठे असतात. ते आशीर्वाद म्हणून त्या लोकांचे आशीर्वाद तुमच्यासाठी पिंटू अतिशय मोलाचे आहे. जे काही तुम्हाला मिळणार आहे ते बाकी तुमचा हॉल बी या गोष्टी सगळ्या करेल त्या काय तुम्ही सांगितलं एकदा एकदा तुम्ही सांगितलं त्या लोकांच्या समोर की नंतर मागेच लागतो. म्हणजे माझ्या एक बहुतेक लोकांना सांगितलं होतं मी बहुतेक लोकांना सांगितलं होतं मी आणि मी जर उशीर केला तर माझ्याला पण सांगा म्हणजे तिथे तो काय करतो याला सगळ्यांना माहिती आहे काय फायदा सांगितलं मी केलं माझं काम त्याचे 100 काम करा. एखाद्या कामाला उशीर झाला की बाबा पण करा लागून जातो आणि बाबा तुझं काम लागू करून देत होतो तुझे हवाद बीत सगळं मला आता आपण ऑलरेडी घालतो ना लोक हॉल केलेला आहे. त्या भागात तुम्हाला असं वाटतं कोणता भाग नाही की जिथे प्युअर प्लांट असलं नाही कॉन्क्रीट झालं नाही आहे सेवा नेटवर्क तुम्हाला खूप पाणी मिळतं इथे ती सगळ्या तुमच्या नगर सेवकाची केलेली करामत आहे त्याचा पाठपुरावा आहे तो मागे लागतो म्हणून सगळं होतं. तसं तुम्हाला माझ्या सगळ्या नगरसेवकांवर गर्व आहे की इतके जे इन्व्हॉल्व्ह असतात त्यांच्या वार्डामध्ये 24 तास आम्ही ड्युटी असतात. कधी फोन करा काही ना काही करावे काही काही काम सगळे प्रत्यक्ष आपल्या लोकांच्या साठी कामच करत असतात. म्हणून सगळेच नगरसेवकांना मी धन्यवाद देतो. पण चांगली सूचना आहे ती या भागातल्या लोकांसाठी ताईने अतिशय चांगल्या सूचना केल्या ज्या मी खरं तर मी केला की मी असं तोंडावर पडतो आमदार येतो काही पण सांगून चाललो म्हणजे पाणी खरोखर आपल्याकडे येतं ना हे जे आता काही आपल्याकडे आलं दिवसाने पाणी हे 5-7 दिवसावर सहज येऊ शकतं जर प्रत्येकाने लिमिटेड पाणी वापरलं आपलं ऑफरला झालं की बंद केलं तर अगदी सहज जाऊ शकतो. पण काय करता आम्ही आलं की काही काहींच्या तर नळाला थोड्याच नाही आहे काही काही डायरेक्ट उघडच ठेवून देतात समोरच्या याच्यामध्ये टाकून देतात पाणी काही त्या गार्डनमध्ये सोडून देतात काहीच्यामध्ये लिटरली पाणी वाया घालवता. पण हा विचार करत नाही की आपण जर आता नळ बंद केली आपलं पाणी भरून झालं तर आता आपण बंद केलं तर पुढे जाईल. तुम्ही जितक्या लवकर जवळचे लोक बंद करा तेवढं मागच्या लोकांना पाणी लवकर जाईल तेवढं त्या भागाचा प्रभागा जर लवकर कमी तो वेळ कमी झाला तर दुसऱ्या प्रभागाला कामा येईल. तो असं जर केलं तरच हे वाचणार आहे. नाही तर आपली उसावाची स्कीम तयार व्हायला सगळे आता जवळपास 11 टक्क्यांचे काम आहे त्यापैकी 9 टक्क्यांचे कामं पूर्ण झालेली आहेत. जवळपास सगळीकडे 90% पाईपलाईन टाकून झालेली आहे. आता फक्त सोर्स वगैरे त्याचे कामं त्याचे मोठा स्तरावर वाढीव निधी मंजूर केला आहे. त्याला होता होता कमीत कमी वर्ष जाणार म्हणून एक वर्ष तरी तुम्हाला सगळं पाणी जपून वापरायचं आहे व्यवस्थित वापरायचं आहे. तुम्ही जितकं व्यवस्थित वापराल तितकं ते बाकीच्या लोकांना पण मिळेल. पण पाण्यासारखं पडणे नाही आपण घरी आल्याला कोणी दुश्मन जरी असं त्याला पाणी पाचतो की नाही मग असा विचार का करायचा की मी आलेलं पाणी वाया घालू टाकायचं तिकडे नाही केलं तर नाही केलं तुम्ही एक प्रकारे वापस करता ते पाणी फिल्टर पाणी वाया घालून तुम्ही वापर म्हणून ते फिल्टर पाणी वाया जाऊ देऊ नका. ते समोर त्याला कामं आलं पाहिजे. स्वच्छतेचंही बरोबर सांगितलं अख्ख्या रस्त्यावर काही खाता रस्त्यावर फेकून देतात ते किराणातून काहीतरी घेतात रस्त्यावर टाकून देतात सगळ्यांना कळी त्याच्याने थुंकतात आणि मग कचऱ्यावाला आला नाही कचऱ्यावाला नाही तो बिचारा कचरा उचलला असतो. कालच कुठेतरी होता मी पिंटूच्या दुकानाला गेलो पिंटू कुठेवाले लोक गोळा करणारे म्हणजे सेवा करणारे हे लोक आहेत लेडीज होत्या. कचरे करणारे आपण कचरा करणारे आपण सगळे कचरा करणारे तो स्वच्छता करणारा असतो. आपण त्यानंतर कचऱ्यावाला आला नाही तो कचऱ्यावाला नाही तो स्वच्छता करणार आहे. कचऱ्यावर कचऱ्यावाले आपण आपण कचरा करतो तो तर विचार उचलायला तो कचरा घेतो. पण तेवढा कचरा कमीत कमी घरात बॅग भरून त्या गाडी ते गाडी टाकत तेवढं जरी केलं तरी या गटर तुंबण्या बऱ्याचशा कमी होतील. त्या गटर तुंबण्या कमी झाल्या तर रस्त्यावर पाणी येणार. बरेचसे रस्ते याच्यामुळे खराब होतात की ते
पाणी द्यायला जागाच नसते, पाणी साचून साचून असते खराब होतं. तरी आता तुमच्या जामनेर रोडच्या बऱ्याच पेपरमध्ये घेऊन 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 आता माझ्याच पाथ्याकूळ झालं. पाऊसच थांबत नाही त्याच्यामध्ये. रिपेअर काम सुरू केलं की पाऊस सुरू होतो. काय दुष्परी झाले मुसळधार असते काय नाही. तुमच्या हा अख्खा जामनेरचा रोड डांबरीकरणही मंजूर आहे आणि 4-6 महिने तर पूर्ण रोड कॉम्प्लीट होणार आहे. आता डांबरी रोड होणार एचडीएफसी बँकेपासून आता कॉलेजपर्यंत एक 8-10 दिवसानंतर निघेल पूर्ण रस्ता डांबरीकरण होईल नव्याने. 4-6 महिन्यानंतर टेंडरची प्रोसिजर सगळी सुरू आहे. 4-6 महिन्याने यावल नाक्यापासून ते जामनेर गावापर्यंत पूर्ण रस्ता कॉम्प्लीटचा होणार म्हणजे रस्त्याची समस्या काय प्लीज प्लीज संपून जाणार आहे. आधी सांगितलं की या भौतिक सुविधा या कधी होत राहतील, परंतु तुमच्या मुलाचं आपल्या आयुष्याचं काळजी घेणं हे आपलं काम आहे. ती सगळ्यांनी घ्यावी. सगळ्यांनी जाताना भरभरून आशीर्वाद पिंटूला देऊन जावे अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल. आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचा चरुल. अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला. सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा का तू करतो दगा. हरता बनता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी सलके बाल मुक्ता फळाची. जय देव जय देव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.